माझं नाव शिवाजी महादेव पाटील, गाव कसबा तारळे, तालुका राधानगरी. मोबाईल नंबर 94-23-28-31-50. आम्ही शेतीच्या संदर्भात माहिती घेत असताना आम्हाला PhD कंपोजरच्या बाबतीत आम्हाला माहिती मिळाली आणि त्या संदर्भात आम्ही इंगळे सरांना भेटलो आणि इंगळे सरांनी आम्हाला कागलच्या अतुल शहा साहेबांचा, स्वप्नील शहा साहेबांचा नंबर दिला आणि त्यांना फोन करून आम्ही त्यांच्या ऑफिसवर आलो. ऑफिसवर आल्यानंतर त्यांच्या प्रत्यक्ष तिने ज्या वापरायला शेतीमध्ये त्या ठिकाणी त्यांच्या शेतामध्ये आलो आणि शेतामध्ये आल्यानंतर तिने अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यांच्या सर्व कर्मचाऱ्यांनी नियोजनबद्ध पद्धतीनं या ठिकाणी PhD कंपोजर पाट पाण्याच्या माध्यमातून दिलेलं बघितलं आणि बघितल्यानंतर अतिशय चांगल्या पद्धतीचा जमिनीचा पोत सुधारला. पीकसुद्धा ऊसाचं पीक अतिशय चांगल्या पद्धतीनं आलेलं आम्ही पाहिलं. अप्रतिम अशा पद्धतीचं ऊसाचं पीक या ठिकाणी शहासाहेबांच्या शेतामध्ये साधारणपणे 4-5 एकरामध्ये आम्ही बघितलं आणि म्हणून आज शहासाहेबांच्याकडं, आमच्याकडं, त्यांच्याकडं ते कल्चर नसल्यामुळं, कल्चरची बाटली नसल्यामुळं त्यांच्या शेतामध्ये केलेलं PhD कंपोजर आहे. ते त्यांनी त्यांच्या फार्म हाऊसवरच्या कॅनमधून आम्ही 5-5 लिटर दोघांनी घेतलं आणि घेतल्यानंतर माझं गावामध्ये ग्रीन हाऊस आहे, ऊसाची शेती आहे, भाजीपाल्याची शेती आहे आणि त्या ठिकाणी हे 5 लिटरचं कॅन जे आहे ते 50 लिटरच्या पाण्यामध्ये मिक्स करून त्याच्यावर वेगवेगळ्या पद्धतीची प्रक्रिया करून आम्ही अशाच पद्धतीचं VHD कंपोजर तयार करून मी माझ्या स्वतःच्या शेतीला आणि त्यानंतर माझ्या स्वतःच्या शेतीची ग्रोथ बघितल्यानंतर जे काही शेतकरी माझ्याकडे मागा येतील त्यांनासुद्धा मी अतिशय फ्री पद्धतीनं त्या शेतकऱ्यांना देणार आहे आणि साधारण अतिशय चांगल्या पद्धतीचा हा ह्यांच्या शाहसाहेबांच्या शेतीचा ग्रोथ बघितल्यानंतर माझंसुद्धा मन उत्साहित झालं आहे आणि म्हणून हे मी साधारणपणे सातत्यानं ह्या VHD कंपोजरवर लक्ष ठेवून गावामध्ये करून माझ्या शेतीला वापरून आणि माझ्या शेतीची साधारणपणे ग्रोथ बघून जे शेतकरी मागा येतील त्या शेतकऱ्यांना मी देण्याचा प्रयत्न करणार आहे. धन्यवाद. गच्च भरून घ्या. आमचं गाव टिकपुली, राधानगरी तालुका. संजय इंगळे यांच्याकडून आम्हाला माहिती मिळाली, आम्हाला त्यांच्याकडून बॉटल हवी होती. ते म्हणले बॉटल संपले, तुम्ही स्वप्नील शहा कागलचे आहेत तिथं जावा, त्यांना भेटा. तर आम्ही प्रत्यक्षात कागलमध्ये आल्यानंतर स्वप्नील शहाने ते जे वापरलेलं जीवामृत जे होतं, जे बॉटलमधलं जीवामृत वापरलेलं होतं ते त्यांच्या जमिनीवरती येऊन स्वतः आम्ही पाहणी करून बघितलं तर बऱ्यापैकी त्यांच्या जमिनीमध्ये ते निर्माण झालेलं आहे आणि बऱ्यापैकी जमिनीची सुपीकता पण वाढून आलेली दिसते आणि जमिनीचा सेंद्रिय कर्ब पण बऱ्यापैकी असावा असं वाटायला आले आणि त्यांच्या ह्या शेतीला भेट दिल्यानंतर समाधानकारक बाब म्हणजे ऊस हा चांगल्या पद्धतीचा त्यांनी आणलेला आहे. 5 वर्षापूर्वीचं खोडवं आणि निडवा ऊस आणि त्याला त्यांनी सोडलेलं कल्चर यामध्ये सेंद्रिय शेतीमध्ये त्यांनी फार बऱ्यापैकी चांगल्या पद्धतीने प्रगती केलेली दिसते आणि त्यांनी आम्हाला ते जीवामृत दिलेलं आहे. हे मी आमच्या गावामध्ये हे VHD कंपोजर बऱ्यापैकी आम्ही त्या आता घेऊन निघालेलो आहे. त्याने आम्हाला बॉटल उपलब्ध नसल्यामुळं त्यांनी आम्हाला 5 लिटरमध्ये त्यांनी आम्हाला एक कॅन भरून दिलेला आहे. ते मी आमच्या गावामध्ये जाऊन 1-50 लिटरमध्ये ते आम्ही तयार करून त्यापासून त्याची निर्मिती करून जे शेतकरी आमच्याकडे येतील त्यांना ते आम्ही मोफतमध्ये देण्याचे काम करू आणि स्वप्नील शहाचं आणि संजय इंगळेंच्या मार्गदर्शनाखाली ते आम्ही वापरण्याचा मनोदय व्यक्त करून इथून पुढचा जे काय प्रवास असेल ते त्यांच्या मार्फत आम्ही करू. तर तुम्ही कुठल्या कुठल्या पिकाला वापरणार आहात? ते आम्ही ऊसाला वापरणार आहे, भाजीपाला वापरणार आहे,
जर्बेरेला आमचं पॉलिहाऊस असल्यामुळे एक माझी 10 गुंठे पॉलिहाऊस असल्यामुळे ते जर्बेरेला वापरून त्याचा रिझल्ट काय ते बघणार आहे. आणि ह्यामध्ये जर रिझल्ट आला तर त्यांच्याशी सांगोपांग चर्चा करून त्यांचं जे काय प्रोडक्ट असतील ते आम्ही घेण्याची मनोदय व्यक्त करत आहे. धन्यवाद.